नमस्कार, मी अनिता अनिता केदार रेसिपीज मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। गणपतीत 10 दिवस बरंच गोड गोड तेलकट सगळं खाऊन झालेलं आहे, तर आता आपल्याला असं झणझणीत मस्त अशी काय खायचं, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे झणझणीत एकदम परफेक्ट घरच्या घरी मिसळपाव कसा करायचा ते। तर तुम्ही ह्या माझ्या पद्धतीने नक्की करून बघा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर चला बघूया आपण तो कसा बनवायचा आहे ते। झणझणीत मिसळ बनवण्यासाठी मी इथे घेतली मटकी आणि ही 100 ग्राम मटकी होती आणि तिला मी छान मोड आणून घेतलेले। मोड कसे आणायचे हे पण मी दोन व्हिडिओ टाकलेले आहेत। अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी छान मोड येतात आणि मेन म्हणजे घरी आपण जर मोड आणले तर त्याला असा बाहेर जर तुम्ही मटकी आणली तर त्याला एक वेगळ्या प्रकारचा वास येतो, तसा वास येत नाही आणि असे छान मोठे मोठे मोड येतात। आणि ह्याच टोपलीत मी मोड आणायला ठेवत असते, अगदी सोपं आहे। जर तुम्हाला मोड आणायचे असतील तर आज रात्री तुम्ही समजा संध्याकाळी 6 वाजता मटकी भिजत घातली तर रात्री 10:30-11 तुम्ही पाण्यातून काढून ठेवू शकतात आणि अशीच ह्या टोपलीत ठेवायची, वरून झाकण ठेवायचं आणि खाली असं मोठा टोप, ज्याने करून ही टोपली अशी वरतीच राहील टोपाच्या, किंवा जे भांडं कुकरचा डबा वगैरे घ्याल म्हणजे खालून पण असे छान मोड येतात। आता मी ही निवडून धुवून घेतली आहे त्यामुळे, नाहीतर असे खालून सगळे जाळीने मोड आलेले दिसतात आणि मोड अडकत नाही, मोठे मोठे छान मोड येतात। तर आता ही मटकी आपण आधी कुकरला एक शिट्टी देऊन घेऊया, ती कशी करायची ते बा दाखवते। तरी मी मटकी मी कुकरमध्ये घालून घेते आणि आता आपल्याला मटकीचा रस्सा किती बनवायचा आहे किंवा मिसळ पावला रस्सा तेवढं पाणी घालायचं, वरून पाणी घालायचं नाही, त्यामुळे चव अगदी अप्रतिम येते। तर हे बघा, मी इथे जवळजवळ 5 कप पाणी घातलेलं आहे, म्हणजे 2 कप मटकी आहे तर 5 ते 6 कप पाणी घालायचं। मी अजून थोडं पाणी घालते। यातच पाणी घातल्यामुळे काय होतं, मिसळचा रस्सा चवीला एकदम अप्रतिम होतो वरतून पाणी न घातल्यामुळे। आता यात आपण मीठ घालून घेऊया। हे बघा, एक 1/2 चमचा मीठ मी घालून घेते आणि 1/2 चमचा हळद। आणि आता आपण झाकण लावून एक शिट्टी फक्त मी करून घेणार आहेत, कारण जास्तही मटकी शिजवायची नाही आपल्याला, कटमध्ये पण मटकी शिजवायची। आता आपण तिकडे मटकी शिजत लावली तोपर्यंत इथे आपण मसाला बघून घेऊया। तर इथे मी सुकं खोबरं घेतलं आहे, एक 1/2 वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे म्हणजे झटपट बारीक होतं। 1/2 चमचा खसखस घेतलेली आहे, धने घेतलेले 1 छोटा चमचा, तीळ घेतलेले आहेत साधे तीळ 1 चमचा, सॉरी ही खसखस आहे 1/2 चमचा, आणि तीळ 1 चमचा घेतलेले आहेत। आणि इथे मी बिना पॉलिशचे तीळ वापरते। टोमॅटो घेतले आहेत, मोठा टोमॅटो 1 घेतलेला आहे। तर टोमॅटो पण मी कसे वापरायचे तुम्हाला आधी पण मी दाखवलेलं आहे, नेहमी मोठे टोमॅटो वापरायचे म्हणजे भाजी जास्त अशी आंबट होत नाही। अगदी हे बघा, जवळजवळ 100 ते 125 ग्रामचा एक टोमॅटो असतो आणि हे टोमॅटो आणल्यावर टिकतात पण खराब होत नाही, त्यामुळे असा घट्ट आणि जड वजनाचा टोमॅटो आणायचा। इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत कापून, कढीपत्त्याचे 8 ते 10 पानं, लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या, आलं घेतलेलं आहे 1 इंच, आणि इथे आपल्याला सुके मसाले घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता सुके मसाले, हे दालचिनीचा तुकडा घेतला, 1 चक्रीफूल, हे रामपत्री घेतली आहे, हे दगडफूल घेतलेलं आहे, 2-3 लवंगा आणि 5-6 काळी मिरी घेतलेली आहेत। तर हे सुक्या मसाल्याने पण एकदम ताज्या मसाल्याचा मिसळला चव येते आणि सुगंध पण येतो। तर आता आपण हे मसाले भाजायला सुरुवात करूया। तर आता इथे मी कढई तापत ठेवलेली आहे, त्यात आधी आपल्याला सुकं खोबरं घालून घ्यायचं, गॅस बारीक ठेवला आहे। आणि माझी कालच भजी बनवली होती ती कढई मी तशीच घेतलेली आहे। आता हे खोबरं छान सोनेरी रंग येईपर्यंत अगदी लाईट, जास्त काळं नाही करायचं, असं हे खोबरं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। आणि तेल टाकलेलं नाही आहे अजिबात, बिना तेलाचंच भाजायचं आहे कारण खोबऱ्यात ऑलरेडी तेल असतं। तर आता हे खोबरं थोडंसं भाजून झाले, त्यात धने पण मी घालून घेते म्हणजे धने आतपर्यंत छान भाजले गेले पाहिजे। साधारण 1/2 मिनिटानंतर मी धने घातलेले आहेत, खोबरं 1/2 मिनिट भाजलं। बघा तिकडे आपल्या कुकरची शिट्टी पण झालेली आहे।
आणि कुकरचा गॅस मी बंद केलाय. फक्त एक शिट्टी करायची आहे. एक वेगळ्या प्रकारची मिसळ आहे आणि खायला अप्रतिम लागते, म्हणून म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करावी मस्त झणझणीत. तर आता आपण ही कढीपत्त्याची 7-8 पानं घालून घेऊया, म्हणजे छान ते कुरकुरीत होतील खोबऱ्याबरोबर. 2 मिनिटं झाले, बघा खोबऱ्याचा रंग बदलाय. आता आपण हे सगळे गरम मसाले घालून घेऊया. थोडीशी भाजायची मेहनत घेतली तर खरंच आपली मिसळ, किंवा तुम्ही ही भाकरीबरोबर पण खाऊ शकतात, मिसळच असं काहीही नाही, खूप छान लागते ही भाजी. तर आता आपण हे अजून 2 ते 3 मिनिटं बारीक गॅसवर छान भाजून घेऊया. बारीक गॅसवर भाजल्यामुळे काय होतं, ते मसाले जळत नाहीत आणि छान आजपर्यंत भाजले जातात. 2 मिनिटं झाले भाजत, आपण जेव्हा गरम मसाले टाकले ते, आता आपण हे तीळ घालून घेऊया आणि तीळ पण छान खोबऱ्याबरोबर भाजून घेऊया. छान फुलतील ते. हे बघा तीळ कसे फुलायला लागले, चटचट चटचट आवाज येतोय. असे मस्त फुलले गेले पाहिजे, जळाले नाही पाहिजे. आता आपण यात खसखस घालून घेऊया आणि आता फक्त 1 मिनिटं बारीक गॅसवर सगळं हे भाजून घ्यायचं आणि मसाले काढून घ्यायचे. आता यात तुमच्याकडे सुक्या मिरच्या असतील तर त्या तुम्ही घाला, अगदी 3 ते 4 मिरच्या, म्हणजे हा मिसळचा मसाला तयार होतो. पण माझ्याकडे आता मिरच्या नाही आहेत, त्यामुळे मी डायरेक्ट आपले भाजी करताना मिरची पावडर, आपले जे कांदा लसूण मसाला, लाल मिरची, बेडगी मिरची आणि काश्मीरी मिरची पावडर घालणार आहे. तर हा मिसळ मसाला तुम्ही बारीक करून ठेवला तर अगदी 2 महिने पण टिकतो छान. पण आता आपण हा सगळा वापरणार आहे, त्यामुळे मी हा थोड्याच प्रमाणात घेतलेला आहे. आता हे बघा खोबरं आपलं छान सोनेरी रंग परतून झालेला आहे, सगळे मसाल्यांचा छान सुगंध यायला सुरुवात झाली. आता आपण हे मसाले काढून घेऊया. आता कढईत मी घातले 1 चमचाभर तेल आणि त्यात आपण घालूया कांदा. कांदा कसाही मोठा कापला तरीही चालेल. आणि हा कांदा आपल्याला छान लाल रंग येईपर्यंत 4 ते 5 मिनिटं परतून घ्यायचा आहे. असं पसरवायचा छान आणि छान पलटून पलटून भाजून घ्यायचं आहे. तर आता मी पूर्ण भाजल्यावरच दाखवते तुम्हाला, मधून मधून मी हलवणार आहे. आता इथे बघा आपला कांदा अगदी थोडासा भाजायचा राहिला आहे, तर त्यात आपण हे लसूण घालून घेऊया. 12 ते 15 बघायला लसूण घालायचं आहे आणि 1 इंच आलं, थोडं आलं लसूण जास्त घालायचं मिसळला. आणि आता हे 1 मिनिट फक्त परतून घ्यायचं आपल्याला. तर हे 1 मिनिट परतून झालेलं आहे, आपण हे काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. तर आता आपण हे सुके मसाले मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आधी आपलं हे बघा इथे सुकं खोबरं आणि गरम मसाला छान बारीक झालेला आहे. तर आता यातच आपण कांदा लसूण आलं हे थंड झालेलं आहे, हे घालून घेऊया आणि एकदा छान बारीक करून घेऊया सगळं. तर बघा आपला हा मसाला वाटून झालेला आहे, सुगंध तर घरभर सुटला आहे. तर तुम्ही पण हा बघा एकदम छान आणि बारीक वाटायचा आणि पाणी न घालता वाटायचा आहे, यामुळे भाजी अगदी एकदम स्मूथ होते. आणि जर तुम्ही जाडसर वाटला तर पाणी एका बाजूला आणि मसाला एका बाजूला होतो, म्हणून हा बारीक वाटायचा आहे. आता यात आपण हे टोमॅटो बारीक करून घेऊया. याने काय होतं, आपण हे तेलात परतल्यावर रंग छान येतो आणि हे मसाल्याचं पण मिक्सरचं निघून जातं, सगळं टोमॅटोत येतं. आता हे छान बारीक पेस्ट करून घेऊया. हे बघा आपले इथे टोमॅटो छान बारीक झालेले आहे. आता आपण हे परतायला टाकूया. तर त्यात आधी काय घालायचं ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे आमटी आपली छान होईल. तर हे बघा त्याच कढईत मी 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे. थोडं मिसळीला तेल जास्त घालं, कट छान येतो. आणि 1 टीस्पून बेसन घेतलेलं आहे. आता हे बेसन आपण घालूया. बेसनाने काय होतं, चव पण अप्रतिम येते आणि भाजी छान घट्ट सरवते. तर आता हे बेसन आपल्याला 2 मिनिटं तेलात भाजून घ्यायचं आहे छान लालसर होईपर्यंत. हे बघा बेसन छान भाजलं गेलं आहे. गॅस बारीक करायचा आणि वरती तुम्हाला दिसतं हे कांद्याचं आहे, ते मी काढून घेते. आता आपण टोमॅटो यात घालूया आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. बघा इथे तेलात परतल्यामुळे टोमॅटोचा रंग किती छान येतो.
तर आपल्याला एक 3 ते 4 मिनिटं छान परतून घ्यायचं, गॅस मोठा करायचा आणि सतत ढवळायचा, त्यामुळे पटकन परतला जातो आणि तेल सुटतं। तर हे बघा टोमॅटो छान परतला गेला आहे, तेल सुटलं आहे, गॅस बारीक करायचा। आता यात आपण घालूया हिंग 2 चिमूट, छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपण काय करायचं आहे, वाटण घालायच्या आधी हे सुके मसाले घालूया, कांदा लसूण मसाला 2 चमचे आणि काश्मीरी आणि बेडगी मिरची पावडर 2 चमचे। आणि हे मसाले आपण छान परतून घ्यायचे तेलात, अर्धा मिनिट फक्त। आणि कांदा लसूण मसाल्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, लाल मिरची पावडर पण आहे। आता यात आपण हे वाटण घालून घेऊया। आता वाटण आपल्याला एक 2 मिनिटं छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। हे बघा मसाल्याला छान तेल सुटतंय, साईडला तुम्हाला दिसत असेल, आणि सुगंध तर अप्रतिम येतोय मसाल्याचा। तर आता आपण ही उकडलेली मटकी यात घालून घेऊया। हे बघा आधी पाणी घालून घ्यायचं। हे बघा पूर्ण पाणी घालून झालेलं आहे, आणि ह्या पाण्याला एक 2 मिनिटं छान उकळवून घ्यायचं आपल्याला, छान मिक्स करायचं आहे मसाल्यात। आता यात आपण चवीप्रमाणे मीठ घालूया, मीठ घातलेलं नाही आपण, मटकीला घातलेलं, तेवढं फक्त लक्षात ठेवायचं। आणि ह्या काटाच्या याने मीठ घालायचं आहे। आता हे आपण 2 मिनिटं छान उकळू देऊया, म्हणजे छान तरीवर येईल। आणि हे बघा एका शिट्टीत आपली मटकी बघा एकदम मस्त शिजलेली आहे, 10% बाकी आहे फक्त। तर ती आपण यात 2 मिनिटं उकळणार आहोत, तेव्हा ती शिजली जाईल। आणि जर तुमचा कट जर घट्ट झाला असेल तर तुम्ही गरम पाणी करून घालू शकतात, किंवा या ताटावर पाणी घालायचं, ते गरम झालं की खाली आपल्या कटात ओतून द्यायचं। आणि एक उकळी काढून घ्यायची, म्हणजे एकदम छान आपला कट मिसळ तयार होते। तर हे बघा किती छान उकळी आलेली आहे। आता आपण ही मटकी घालून घेऊया। आणि आता आपण ही मटकी घालून 2 मिनिटं बारीक गॅसवर उकळून घेऊया, म्हणजे छान तेलाचा तवंग येईल। झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटं उकळवून घ्यायची, म्हणजे आपली मिसळ तयार होईल। 2 मिनिटं झालेले आपण बघूया, आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त तेलाचा तवंग वरती आलेला आहे। हे बघा आणि एकदम मस्त आपली मिसळ तयार झालेली आहे। आता आपण ती कशी घ्यायची ती बघूया। खाताना अशी तरीवर आली म्हणजे समजायची आपली मिसळ परफेक्ट झाली। आता यात आपण कोथिंबीर घालूया कापलेली। छान मिक्स करून घेऊया। मस्त लोखंडी कढईत एकदम चवदार अशी मिसळ आपली तयार झालेली आहे। अरे बघा इथे मस्त कट आलेला आहे। तर हा असा वरती वाटीत एका घ्यायचा। आता इथे प्लेटमध्ये आधी मी फरसाण घेतले, तुम्ही तुम्हाला आवडेल ते फरसाण घ्या, माझ्याकडे हे मिक्स फरसाण आवडतं। त्यावर अशी ही मटकी घालायची आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी। यावर कांदा घालायचा, थोडीशी कोथिंबीर, आणि मग हा कट घालायचा। आणि पुन्हा वरून हे थोडंसं फरसाण घालायचं। आणि मस्त आपली मिसळ झणझणीत तयार झालेली आहे। तर असा आपला झणझणीत मिसळपाव तयार झालेला आहे। सोबत लादी पाव घ्या, किंवा मी ब्रेड ठेवले आहे तर तुम्हीही नक्की करून बघा, आणि मस्त मिसळपावचा घरच्या घरी झणझणीत मिसळीचा आनंद घ्या। तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। अशाच माझ्या छान छान रेसिपी बघा, बनवा, खा आणि हेल्दी राहा। धन्यवाद।